उलट तपासणीमध्ये बाळासाहेबांबाबत केसरकरांचे उद्गार अत्यंत संतापजनक होते असं ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी म्हटले जी उलट तपासणी झाली त्याच्यामध्ये शालेय मंत्री केसरकर यांनी बाळासाहेबांबद्दलचे जे उद्गार काढले हे अतिशय संतापजनक होते खरंच संतापजनक त्याचं कारण असं आहे की बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातोय असं सांगत त्यांनी गद्दारी केलेली आहे आणि हे करत असताना बाळासाहेबांनी लोकशाहीची कुठली तत्व पाळलेली नाहीत बाळासाहेब मनमानी करत होते बाळासाहेबांनी कुठल्याही निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे निवडणुका घेतल्या नाहीत असे वेगवेगळे आरोप त्यांनी आपल्या उलट तपासणीमध्ये केलेले आहेत आणि अशा लोकांना बाळासाहेबांबद्दलचं प्रेम हे सगळं बनावट आहे सगळं बेगमी आहे बाळासाहेबांबद्दल यांना कुठलंही प्रेम नाही स्वतःच्या स्वार्थाकरता ते गेले होते आणि त्यांनी अप्रत्यक्षपणे हे सगळं मान्य केलेलं आहे तर दीपक केसरकर यांची साक्ष आज नोंदवली जाते आणि दीपक केसरकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काढलेले उद्गार हे अत्यंत संतापजनक असल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केले आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू आहे शिंदे गटाच्या आमदारांची उलट तपासणी सुरू आहे साक्ष नोंदवणं सुरू आहे यामध्येच दीपक केसरकर यांची साक्ष नोंदवली जात होती मात्र दीपक केसरकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल या, या साक्षीदरम्यान काढलेले उद्गार हे संतापजनक असल्याचं वक्तव्य अनिल परब यांनी केलं आपले प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत सुशांत नेमकं काय झालं दीपक केसरकर यांच्या साक्षीदरम्यान कविता आता दुसऱ्या सत्राचे साक्ष सुरू होते काल दीपक केसरकर यांची साक्ष घेतली होती आणि त्यानंतर आज सकाळी राहुल शेवाळे यांची साक्ष घेतली त्यावेळी काल दीपक केसरकर असं साक्षीत म्हणाले की बाळासाहेब ठाकरे असताना संघटनात्मक निवडणुका कधी झाल्या नाहीत त्यावर आता कुठेतरी ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे अनिल परब यांनी देखील सकाळी माध्यमांशी बोलताना असं सांगितलं दीपक केसरकर हे दोन हजार चौदाला शिवसेनेत आले त्याआधी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालेलं आहे त्यामुळे बाळासाहेब ठाकरे त्यांना कळलेलेच नाही आणि अशा पद्धतीने ते बोलणं हे संतापजनक असल्याचं अनिल परब देखील म्हणाले काल दीपक केसरकर यांना काही प्रश्न जे आहेत ते देवदत्त कामत यांनी उपस्थित केले होते त्यामध्ये mm -hmm. देवदत्त कामत यांना यांनी त्यांना काही प्रश्न विचारले ते म्हणाले की तुम्ही ज्यावेळी एका हॉटेलमध्ये गेला होता त्यावेळी तुमच्यासोबत किती आमदार होते याचं उत्तर देताना दीपक केसरकर म्हणाले मला याचं उत्तर देता येणार नाही मला माहीत नाही असं त्यांनी उत्तर म्हणाले त्यानंतर कामत यांनी त्यांच्या हातात त्यांना विचारलं की तुम्हाला विधानसभेत व्हीपचा मूळ प्रत कोणी दाखवली का म्हणजे ज्यावेळी हे संपूर्ण प्रकरण घडत होतं त्यावेळी तुम्हाला व्हीप ची मूळ प्रत तुम्हाला दाखवली होती का त्यावेळी त्यावर दीपक केसरकर म्हणतात की त्यांच्या त्यांच्या हातात मूळ व्हीप होता मी त्यांच्यासोबत आल्यापासूनच तो त्यांच्या हाता हातात तो होता म्हणजे भरत गोगावले त्यांच्यासोबत होते त्यांच्या हातातला तो मूळ व्हीप होता आणि त्यावेळापासून मी मूळ व्हीप जो आहे तो पाहिला होता असे अनेक प्रश्न जे आहेत ते दीपक केसरकर यांना ठाकरे गटाच्या वकिलांकडून काल विचारण्यात आले होते त्यानंतर त्यांची साक्ष जी आहे ती थांबवली होती आणि आज सकाळी राहुल शिवाळे यांची साक्ष घेण्यात आली त्यांना देखील काही प्रश्न जे आहेत ते ठाकरे गटाच्या वकिलांकडून विचारण्यात आले होते आणि आता पुन्हा एकदा दीपक केसरकर यांची साक्ष जे ती साक्ष जी आहे ती संपवायची आहे कारण जर लवकर निर्णय सर्व लोकांची साक्ष संपाल त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर दीपक केसरकर यांची आता उरलेली साक्ष असेल आणि नंतर भरत गोगावले यांची उरलं साक्ष सुरू होणार आहे त्यामुळे आजच्या दिवसात ह्या दोन्ही साक्ष आहेत नेत्यांच्या संपणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे कारण आपण जर पाहिलं असेल तर सोळा ते वीस तारीखपर्यंत अंतिम सुनावणीसाठी वेळ कुठे तो कुठेतरी देण्यात आला आहे त्यामुळे ही साक्ष जर वेळेत संपल्या दोन्ही नेत्यांच्या तर पुढची कार्यवाही जी आहे ती सुरू होणार त्यामुळे आता दीपक केसर केसरकर यांची साक्ष आणखी किती वेळ चालते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कविता धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल ए बी पी मासा उघडा डोळे बघा नीट